रेल्वे गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये वृद्धी झाली आहे, त्या टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईचे विशेष अभियान चालवले जात आहे. त्यानुसार विशेष तपासणी करून रेल्वे गाड्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्यांना हुडकून काढले जात असून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. नवी दिल्ली दरभंगा एक्सप्रेसमध्ये बुधवारी आगीची घटना घडली. यापूर्वीही विविध रेल्वेगाड्यांमध्ये अशा घटना घडून अनेकांना नुकसान झाले आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे बोर्डने यापुढे रेल्वेगाड्यांमध्ये आगीच्या घटना घडू नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या नेतृत्वात RPFने विशेष तपासणी मोहीम गुरुवारपासून सुरू केली आहे. एक आठवड़ा है विशेष तपासनी मुहिम शुरू रहना रहे. ये कल ही नहीं बल्कि हम लोगों का इस साल में, पहले मैं इस साल का डाटा बता देता हूं आपको कि इस वर्ष में हमने कुल 10 केस जो पैसेंजर गैस सिलेंडर ले जा रहे थे उनको पकड़ा. 12 लोग उसमें पकड़े गए जिन पर केस दर्ज हुआ है सेक्शन 164 और 153 ऑफ रेलवेज एक्ट. तो उनका अभी मामला अंडर प्रोसिक्यूशन है. दूसरा, हम लोगों ने इस त्योहारी सीजन में लोग क्या करते हैं, क्रैकर्स होते हैं, पटाखे वगैरह ले जाते हैं जो बहुत ही घातक हैं, रेड करते रहते हैं, पकड़ धकड़ करते रहते हैं कि कोई भी पैसेंजर या अपराधी प्रवृत्ति का व्यक्ति कोई ज्वलनशील सामग्री रेल से ना ले जाए. इसके लिए हमारे सभी अधिकारी, जवान, रेलवे के अधिकारी, रेलवे के कर्मचारी सभी मिलजुल के काम कर रहे हैं.